नमस्कार, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम नवी मुंबईतील सर्व नागरिकांना घनसोलीतील आम्हा सर्व शिवसैनिकांतर्फे नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आज या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मी एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करू इच्छितो की आज जवळजवळ 18 महिन्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील सर्व मंदिरे, सर्व प्रार्थनास्थळे उघडली गेलेली आहेत आणि ज्या दिवशी ही उघडली गेलेली आहेत तो दिवस होता आपला घटस्थापनेचा। आणि या घटस्थापनेच्या दिवशीच आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार महारक्तदानाची शिबिर राबवण्यात यावी, हे आदेश त्यांनी सर्व महाराष्ट्रभर सर्वच आपल्या शिवसैनिकांना दिले। या आदेशाचे पालन करत असताना आपल्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी महारक्तदानाचा, दुर्गा भक्तदान महारक्तदान हा सप्ताह राबवण्याचा संकल्प त्यांनी योजले। आणि हा सप्ताह राबवत असताना आपल्या ठाणे लोकसभेचे सन्माननीय खासदार राजनजी विचारे साहेब यांनी पुढाकार घेतला आणि या संकल्पना राबवत असताना ठाणे जिल्हा शिवसेना शाखा यासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे शिवसैनिक एकवटले आणि हा महारक्तदानाचा मेळावा अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडला, त्यासाठी प्रचंड प्रतिसाद लाभला। याकरिता आज आमच्या नवी मुंबईतील विरोधी पक्षनेते सन्माननीय विजयजी चौगुले साहेब, तसेच ऐरोली विधानसभेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय द्वारकानाथजी भोईर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देखील सहभाग घेतला आणि रक्तदान, हे महारक्तदान आम्ही करून आम्ही देखील त्या संकल्पनेचा एक घटक म्हणून त्या ठिकाणी आम्ही सहभागी झालो होतो। आज हे करत असताना आम्हाला मात्र एक जाणीव झाली की ही काळाची जी गरज आहे ती फक्त शिवसेनाच करू शकते। रक्तदान हे किती महत्त्वाचं आहे हे या कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाला याची जाणीव झाली असेल आणि ही जाणीव फक्त शिवसेनेला असते। महत्त्वाची गोष्ट जी रक्तदानाची आहे ही शिवसेनाच करू शकते। पुन्हा एकदा नवी मुंबईतील सर्व नागरिकांना, घनसोलीतील शिवसेना परिवाराकडून मी खूप खूप शुभेच्छा देतो। विजयादशमीच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।